आणि या धार्मिक विषयामध्ये जे आप्पासाहेब धर्माधिकारी साहेब ज्यांना भूषण पुरस्कार दिला ज्यांच्या प्रेमाखातर लोकं त्या ठिकाणी आली ज्यांच्यावर जीव वळण टाकणं लोकं त्या ठिकाणी बस उन्हामध्ये बसली त्यांनीसुद्धा सांगितलं की या विषयावर आता घाणेरं राजकारण कोणी करू नये ही केवळ दुर्घटना आहे की दुर्घटना आहे आणि म्हणून तिला कोणी सदोष म्हणुष्योदाचा गुन्हा दाखल करा आणि कोणाचं जाणून बुजून झालं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की उन्हाचे दिवस आहेत हा कार्यक्रम आपण सायंकाळी घ्या परंतु श्री सदस्यांच्या आग्रहा खातर तो कार्यक्रम दुपारी घेण्यात आला कारण इतक्या लोकांना जायला गाड्या मिळणार नाहीत जायची व्यवस्था होणार नाही त्याच्यामुळे ज्या कार्यक्रमाचं नियोजन सदस्यांनी केलं हे संपूर्ण त्यांच्या पुढाकाराने झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणाला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही केवळ ही दुर्घटना आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट